नवी मुंबई भाजपतर्फे गुरुवारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेली अटक व 8 दिवसांची कोठडी सुनावली असताना देखील महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केला. महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिंगच्या या कृत्यामध्ये ईडीच्या कारवाईने न्यायालयाच्या आदेशाने अटक झालेली आहे आणि अशा या एक जिम्मेदार पर्सन व्यक्तिमत्वाने असं कृत्य केलेलं आहे आणि त्या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी इथे उपस्थित सगळे कार्यकर्ते आमचे इथे आंदोलन छेडत आहे की कमीत कमीत एक संवेदनशील पदावर राहिलेल्या माणसाने ताबडतोब स्वतःहून राजीनामा द्यायलाच पाहिजे. स्वतःहून राजीनामा नाही दिला तर हे सरकार जे ठाकरे सरकार ह्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. पण हे जे सरकार आहे ज्याला सगळी नागरिक निकम्मा सरकार म्हणतात हा सरकार त्याला अजून जाग येत नाही की हे भारतीय जनता पार्टीने काही केलेलं नाही, हे न्यायालयाने केलेलं आहे. सजा न्यायालय देतो आहे, त्यांना जी कोठडी दिली ती न्यायालयाने दिलेली आहे आणि न्यायालयाची रिस्पेक्ट ठेवून त्यांनी ताबडतोब सन्माननीय या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक साहेबांना त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला.